Student, look at in this box. Collect information. First, have you ever seen your grandparents taking the decoction? Discuss about it with them. म्हणजेच तुम्ही तुमच्या आजी आणि आजोबांना कधी काढा घेताना पाहिलेलं आहे का? यावर तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्यासोबत डिस्कस करा. त्यानंतर सेकंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँड पेरेंट्स अबाउट यूज ऑफ एलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक ॲज मेडिसिन्स. म्हणजेच तुम्ही तुमच्या आजी आजोबाकडून माहिती मिळवा की कोरफड, हळद, अद्रक व लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी करतात व कसा करतात. त्यानंतर पहा साईडच्या बॉक्समध्ये, इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट मेथड ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी, युनानी, ETC. म्हणजेच आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग आणि ॲलोपॅथी तसेच युनानी हे ज्या उपचार पद्धती आहेत याविषयी इंटरनेटवरून माहिती काढा. त्यानंतर पहा मिसयूज ऑफ मेडिसिन्स. समटाईम्स सम पीपल टेक मेडिसिन विदाउट प्रेस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. काही वेळेला काही लोक जे आहेत ते डॉक्टरच्या सल्ल्याशिवायसुद्धा औषधे घेतात, त्यामुळे पहा पुढे काय होतं. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. म्हणजेच असे केल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. पुढे पहा, एक्स ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर. म्हणजेच वारंवार किंवा जास्त प्रमाणात पेन किलर घेतल्यास त्याचा वाईट परिणाम चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, लिव्हर यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यानंतर ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नोझिया, स्टोमक एच, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग, ETC. म्हणजेच जे अँटीबायोटिक्स असतात त्याचा अतिवापर केल्याने नाजिया, स्टोमच एच म्हणजेच पोट दुखणे, डिसेंट्री तसेच रॅश आणि आपल्या जिभेवर व्हाईट कलरचे पॅचेस येतात. थिंक अबाउट इट म्हणजे याविषयी विचार करा. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड अ कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर धिस विच वोन. म्हणजेच जे गरीब लोक आहेत ते महागडी म्हणजेच कॉस्टली औषधे विकत घेऊ शकत नाहीत. मग अशा वेळेस त्यांच्यासाठी कोणता तरी पर्याय उपलब्ध आहे का व मग तो कोणता. मग पुढे पहा जेनरिक मेडिसिन्स. जेनरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. देज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटेंट. जेनरिक औषधांना जनरल औषधे असेही म्हणतात, म्हणजेच सामान्य औषधे. ह्या ज्या औषधी आहेत ह्या विदाऊट पेटेंटशिवाय निर्माण केल्या जातात. देज मेडिसिन आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ देज मेडिसिन इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. म्हणजेच ह्या ज्या औषधी आहेत ह्या ब्रँडेड औषधी एवढ्याच दर्जेदार औषधी असतात. ह्या जेनेरिक औषधी ज्या आहेत त्या तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण व औषधांचा फॉर्म्युला त्यांना रेडी मिळतो, म्हणजेच तयार मिळतो. म्हणून ह्या औषधी तयार करताना संशोधनावरील खर्च वाचतो. म्हणून जेनेरिक औषधीची किंमत ब्रँडेड औषधीपेक्षा खूपच कमी असते. त्यानंतर पहा यूज ऑफ ICT. यू कॅन इझिली ऑप्टेन द जेनेरिक मेडिसिन्स युजिंग मोबाईल ॲप लाईक हेल्थ कार्ट अँड जन समाधान. डाउनलोड दोज ॲप्स ऑन युअर मोबाईल अँड यूज इट इफ नेसेसरी. तुम्हाला जेनेरिक औषधे हे सहजरित्या प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्या मोबाईलमध्ये हेल्थ कार्ड आणि जन समाधान नावाचे जे ॲप आहे ते डाउनलोड करावे लागेल व तुम्हाला आवश्यकता भासल्यास तुम्ही जेनेरिक औषधे त्या ॲपच्या सहाय्याने मागवू शकता. लाईफस्टाईल अँड डिसीजेस. लाईफस्टाईल इन्क्लूड द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. नाऊ डेज हॅबिट लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट, फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, कंजप्शन ऑफ जंक फूड, ETC.
have been increased. Due to this, such people are getting sick frequently. म्हणजेच आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये रुटीन आणि टाईप्स ऑफ फूड यांचा समावेश केला जातो. उशिरा उठणे व उशिरा झोपणे, आपल्या जेवणाच्या टायमिंगमध्ये चेंजेस, कोणताही व्यायाम न करणे, तसेच जंक फूड खाणे, या सवयी आजच्या लाईफस्टाईलमध्ये वाढतच चालल्या आहेत. म्हणून अशा सवयीमुळे आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. If frequency of becoming sick is to be low, people should follow right lifestyle. It must include sufficient sleep, right food, yogasana, pranayam, and physical exercise. Physical exercise should also be as per one's own capacity. म्हणजे जर आपणास आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपणास योग्य लाईफस्टाईल फॉलो करावी लागेल. त्यामध्ये पहा, सफिशियंट झोप घेणे, तसेच योग्य तो आहार, याशिवाय योगासने, प्राणायाम आणि तसेच व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम आपल्या शरीराला झेपेल एवढाच करावा. त्यानंतर पहा व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल्ड चार्ट फ्रॉम नियरबाय क्लिनिक अँड स्टडी इट. व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण. कोणता आजार होऊ नये म्हणून व्हॅक्सिनेशन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमधील व्हॅक्सिनेशनचा चार्ट मिळवा व तो चार्ट अभ्यासा. डू यू नो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइसेस टू द सिटीजन्स. जन औषधी स्टोर आर लॉन्च फॉर दिस पर्पज. प्रधानमंत्री जन औषधी योजना ही 1 जुलै 2015 भारत गव्हर्नमेंटने जाहीर केली. या योजनेत अतिशय चांगल्या दर्जाची औषधे कमी किमतीमध्ये जनतेला उपलब्ध करून दिल्या जातात, त्याकरिता ही स्कीम चालू करण्यात आलेली आहे. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन ऑन लार्ज स्केल. However, those medicines are sold under the brand name with high prices in India. In America, 80% medicine used are generic. Due to this, hundreds of billion of money is saved there. भारतीय कंपन्या प्रचंड प्रमाणात जेनेरिक औषधींची निर्यात करतात, परंतु ह्या औषधी भारतात ब्रँड नेम देऊन उच्च प्राईजमध्ये भारतातच विकतात. अमेरिकेमध्ये 80% जेनेरिक मेडिसिनचा वापर केला जातो, त्यामुळे त्यांचे शेकडो बिलियन रुपीज वाचतात. खाली पहा महत्त्वाचे दिवस दिलेले आहेत, ते लर्न करून घ्या. त्यानंतर पहा पुढे. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ब्लड डोनेशन. 1 युनिट ब्लड डोनेटेड बाय अ पर्सन कॅन फुलफिल द नीड ऑफ 3 पर्सन्स ॲट अ टाईम. For example, RBCs, WBCs and platelets, one can save the life of 12 persons by donating blood for 4 times a year. म्हणजेच रक्तदान करणाऱ्याचे 1 युनिट रक्तदान एकाच वेळेला किमान 3 पर्सनची गरज पूर्ण करते. फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स. एका वर्षामध्ये आपण 4 वेळेस रक्तदान केल्यास आपण 12 रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.